माझी लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपर्यंत आहे की कायमस्वरूपीची आहे? माझी समस्या आहे की मोबाईलवर फॉर्म ऑनलाईन होत नाही, रेंजचा प्रॉब्लेम असतो. ॲप 11 नंतर चालतो, सकाळी पहाटे चालतो, तर OTP घेण्यास आम्हाला जमत नाही. घरच्यांनी म्हणजे लोनवरती गाडी घेतलेली आहे, 4-व्हीलर, तर ते विचारतात. आम्हाला तर आमचं म्हणजे पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव आहे सगळे, पण आमच्याकडे गाडी आहे. एका रेशन कार्ड वर 2 जावांची नाव आहे, त्यावेळेस काय म्हणतात, दोघींची पण मानणं चालतात की माझं नाव पाहिजे, माझं नाव पाहिजे, त्यावेळेस आम्ही कोणाचं फॉर्म भरायचं? स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाईव्ह प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढं पाहणार आहोत, ज्यामधून तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्नाचं निरसन या ठिकाणी होणार आहे. तर बघूया डिटेलमध्ये काय प्रश्न होते आणि त्याची उत्तरे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. आता ह्याच्यात माय माऊलींनो, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. हा ताई बोला. दादा, पहिल्यांदा मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. खूप खूप धन्यवाद. माझी लाडकी बहीण योजना तुम्ही आम्हा सर्व माता भगिनींसाठी आणली, त्याबद्दल धन्यवाद मनापासून. आणि प्रश्न असा आहे, विरोधकांचाही असं विचारत आहेत आणि त्यामुळे आमच्याही मनामध्ये अशी शंका आहे की माझी लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपर्यंत आहे की कायमस्वरूपीची आहे? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जर तुम्हाला ही योजना कायमस्वरूपी चालवायची असेल तर आम्हाला कायमस्वरूपी तिथं बसवावं लागेल. उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार जे आम्ही देऊ त्यांना तुम्ही बसवा, हा अजित पवारचा शब्द आहे. त्या योजना पुढे चालू, त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही, हे कायम चालवण्याच्या करता योजना आहेत. माझ्या भगिनीला मला सांगायचं आहे, अशा देशामध्ये मध्य प्रदेशमध्ये ही योजना चालू आहे. आम्ही फक्त महाराष्ट्रात काम करत असताना जम्मू काश्मीरला काय चाललंय, कन्याकुमारी इकडं, केरळला काय चाललंय, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, हरियाणा, पंजाब, तिथं वेस्ट बेंगॉल, अशा वेगवेगळ्या भागातल्या विचार करत असतो. इकडं आंध्र प्रदेश, तेलंगणा, इकडं काय चाललंय, आणि त्याच्यातनं समाजाच्या चांगल्या योजना, काही आपल्या चांगल्या योजना ते घेतात, काही तिकडच्या चांगल्या योजना, तशा पद्धतीने ही योजना आणलेली आहे, फार विचारपूर्वक आणलेली आहे. तशा प्रकारे बजेटमध्ये मी तरतूद केलेली आहे. ती योजना आऊट घटकेची योजना नाही. मागं एकदा 2003 साली वीजमाफीची योजना आणली, परंतु नंतर ती योजना 6 महिन्यात बंद करण्यात आली. तसं आम्ही करणार नाही, कारण आम्ही सगळी वीज आता सोलरवर करतोय. वर्ष 1.5 वर्षात आमचं काम होईल. आणि उलट ती वीजमाफीची योजना केल्यावर माझ्या जे उद्योगपती आहेत, लघु छोटे मोठे, त्यांना सगळ्यांना सवलतीच्या दरात वीज मिळणार आहे. अशा पद्धतीच्या ताई ह्या योजना आहेत, फार चालणाऱ्या आणि योग्य पद्धतीनं पूर्णत्वाला. फक्त आमची एवढीच विनंती आहे की तो लाभ त्या गरीब महिलेनी, त्या माय माऊलीनी, त्या मुलीनं घ्यावा अटीप्रमाणे. माझी समस्या आहे की मोबाईलवर फॉर्म ऑनलाईन होत नाही, रेंजचा प्रॉब्लेम असतो. ॲप 11 नंतर चालतो, सकाळी पहाटे चालतो, तर OTP घेण्यास आम्हाला जमत नाही. ताई, त्याच्यामध्ये काय झालंय, सुरुवातीला सगळ्याच भागातल्या महिलांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरायला सुरुवात केलेली असल्यामुळं ते ऑनलाईन कधी कधी थोडं स्लो चालतंय. आता साधारण 5-7 लाख फॉर्म द ऑनलाईनवर दररोज होत आहेत. आता जसं जसं पुढं जाईल आणि मग महिलांची संख्या कमी होईल, तसं तसं तुम्हाला त्याच्यातनं अडचणी दूर होत जाणार आहेत. आम्ही सतत त्या कंपन्यांशी पण बोलतोय. तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याची नोंद मी घेतलेली आहे. मी उद्या मुंबईमध्ये आहे, त्याच्यात आमची एक कमिटी आहे मंत्रालयातली, त्यांच्याशी चर्चा करून मी मार्ग काढतो. हा बोल भाई. आम्हाला हा फॉर्म भरताना असा प्रॉब्लेम येतोय की महिलांना म्हणजे नावावर जमीन वगैरे नाहीये, त्यांचं BPL म्हणजे आपलं पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव पण आहे, पण त्यांनी घरच्यांनी म्हणजे लोनवरती गाडी घेतलेली आहे, 4-व्हीलर, तर ते विचारतात. आम्हाला तर आमचं म्हणजे पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव आहे सगळे, पण आमच्याकडे गाडी आहे, तर मग गाडी कुणी घेतली? गाडी कुणी? घरच्यांनी म्हणजे मिस्टरांनी म्हणा किंवा सासऱ्यांनी अशी गाडी. मिस्टर आणि सासरे काय करतात, त्यांना उत्पन्नाचं साधन काय? आपलं मजुरीच, मोल मजुरीच. हो. आणि मग गाडी घेताना मॉर्गेज काय दिलंय त्यांनी? म्हणजे असं आपले जे मजुरीत आपण पैसे कमवतो ना, ते साचूनच गाडी घेतली. आणि हे करताना घर वगैरे असं किंवा
दागिने असे गहाण ठेवून त्यांनी हे घेतले, लोन काढले. नाही, तुझं आता पहिल्यांदाच एक आमच्या लक्षात आलंय की पिवळं आणि तांबडं रेशन कार्ड असताना असणाऱ्या एकंदरीत परिस्थितीतनं काटकसरीनं संसार करून लोन काढून गाडी घेतलेली आहे. त्याच्याबद्दल आम्हाला जसं सुरुवातीला आम्ही योजना जाहीर केल्या आणि नंतर त्याच्यात काही बदल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केले, 60 वय 65 केलं, आणखीन काही काही त्याच्यामध्ये केलं, सुरळीतपणा त्याच्यामध्ये यावा म्हणून, सोपस्कर व्हावं म्हणून मी काय करतो, ह्याची नोंद विकास पाटील घ्या, आम्ही ती कमिटी आहे त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यातनं मार्ग काढू, आम्ही काढू मार्ग. ताईंना द्या मागे, मागे त्या ताई आहेत बघा. धन्यवाद, धन्यवाद. माईक पास ऑन करा प्लीज पटकन मधून. मी ज्या वेळेला ऑनलाईनचे फॉर्म भरले त्यावेळेला ओटीपी पण गेले आणि पेंडिंग पण झालं, म्हणजे ऑनलाईन झालं, पण चुकून एखादा नंबर 9 ऐवजी 2 पडतो, त्यावेळेला तो वेगळ्या ठिकाणी ओटीपी जातो, ते ओटीपी देत नाही समोरचे, तर असा फॉर्म पेंडिंगलाच राहतो, तो एक्झिट पण होत नाही परत केल्यावर, तर त्याच्यावर पर्याय. आम्ही एकदा चूक फॉर्म भरायला झाली तर त्याला सवलत दिलेली आहे, पण एकदाच एकदाच झालंय ते, पण परत सारख्या सारख्या चुका करत बसायचं, तेवढंच आम्हाला दुरुस्त करत बसावं. सारखं नाही झालं पहिल्यांदा, म्हणूनच एकदा चूक झाल्यानंतर त्याच्यात आम्ही दुरुस्त करायची व्यवस्था केलेली आहे. पण मग आता तो फॉर्म परत आता होत नाहीये ना. आता संबंधित अधिकारी आहेत का कोणी इथे? आदिती तुम्ही आहेत? ह्यांची अडचणींचं काय म्हणताय? एकदा आपण एडिटचं ऑप्शन दिलेला आहे त्याला, एकदा तो एडिट होऊ शकतो, पण दुसऱ्यांदा परत चूक झाली तर तो एडिट होणार नाही. मग तो स्क्रुटनी कमिटीमध्ये ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तो अर्ज बाद केला जाईल, त्याच्यानंतर तुम्हाला परत अर्ज करता येईल त्याला. याच्यामध्ये मी सांगायचं राहिलं, वेळ बराच झालेला होता म्हणून, एक त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे आणि त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये तिथं काहींना नेमायचंय आणि त्या कमिटीने स्क्रुटनी करायची, अशातनं फारच कुणाचा काही अडचण झाली तर ती स्क्रुटनी कमिटी त्याबद्दलचा निर्णय घेणार आहे. दादा असं एक तुम्ही सांगितलेलं आहे की एका राशन कार्ड मधून एकाच महिलेचे होईल, एकच महिला त्याच्यामध्ये बसली जाईल, एकत्रित कुटुंबामध्ये दोन दोन? नाही नाही, एक मिनिट, एका रेशन कार्ड मध्ये एक महिला नाही, दोन महिला, विवाहित आणि एक अविवाहित, समजा ऐका ना, दोन महिला. समजा जी प्रमुख महिला आहे तिला मिळाल्यानंतर ती जी मुलगी किंवा कोण 21 वर्षाच्या पुढची असेल किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांची नणंद ही 21 वर्षाच्या पुढची असेल तर तिला पण दोन महिला आहेत, एका घरातल्या दोन महिला. हा, पण काय होतं, एकत्रित कुटुंबात दोन जाव आहेत, एका रेशन कार्डवर दोन जावांची नाव आहेत, त्यावेळेस काय म्हणतात, दोघींची पण मानं चालतात की माझं नाव पाहिजे, माझं नाव पाहिजे, त्यावेळेस आम्ही कोणाचा फॉर्म भरायचा? त्याच्यात दोन कसं आहे ताई, नणंद नसते ना. हो बरोबर ना, शेवटी उद्याच्याला हे वाढवत बसलं तर किती पण वाढेल त्याला अंतच लागणार नाही. आम्ही हाही विचार केला होता की बाबा दोन अपत्याच्या पेक्षा जास्त असणाऱ्या महिला त्याच्यातनं गाळायच्या, पण म्हणलं नको फार चिडतील महिला, परंतु पुढं कधीतरी पुढं कोणतरी असा विचार करेल त्याच्यावर आपलं कुटुंब मर्यादितच ठेवायचं एवढं लक्षात ठेवा, आपलं दोन अपत्यावरच थांबायचं. तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये दोन पर्याय आहेत, दोन जावा असल्या तर त्यांनी त्यांचं वेगवेगळं रेशन कार्ड करून घ्यावं, कारण कुटुंब एक म्हणलं नवरा बायको त्यांची दोन मुलं घरामध्ये वडील किंवा आई असली तर ते एक त्यांच्यापुरतं, अशा पद्धतीनं आपण कुटुंब सहसा धरतो. त्याच्यामुळं आपण एक महिला अधिक दुसरी महिला अशा दोन दिलेल्या आहेत. पहिले एकच होतं, तुम्हाला आठवत असेल पहिला GR निघाला तेव्हा एकच होतं, परंतु नंतर ते काही काही ठिकाणी परित्यक्त्या असतात, काही ठिकाणी विधवा असतात, काही ठिकाणी डिवॉर्स झालेल्या केसेस असतात, अशा काही गोष्टी असतात, म्हणून आता आम्ही दोन दिलेत. ओके, धन्यवाद.